माय मराठी माय बोलीचं महा चॅनल। नमस्कार, माय मराठीच्या सर्व दर्शकांचं आजच्या विशेष ब्लॉगमध्ये स्वागत आहे। मित्र हो, या वर्षीच्या पावसानं सुरुवातच इतकी दणकेबाज केलेली आहे आणि शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालेलं आहे शेतीचं की सांगता सोय नाही। आता हेच बघा, लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातल्या अंधोरी येलदरी परिसरातला हा तलाव, म्हणजे जुलैमध्येच हा तलाव म्हणजे कधी भरत नाही, पण यावर्षी पहिल्याच पावसामध्ये हा उलटून अगदी शेतीचं नाश करत कसा निघालेला आहे बघा। हे धार शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान यामुळे झालेलं आहे। शेतकरी हवालदिल झालेले आहेत की किडूक मिडूक विकून सगळे शेतीमध्ये पेरणीमध्ये लावलेलं सगळं पीक, काही जमिनीमध्ये तर काही उगून आलेलं नासत आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि शासन असून नसल्यासारखं आहे, मंत्री नाहीत, कुठले पालकमंत्री नाहीत, त्याच्यामुळे दाद कुणाकडे मागावे हा सुद्धा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढं निर्माण झालेला आहे। तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी संबंधितांना शासन प्रशासनाला विनंती करतो की या सर्वे करा, बघा शेतकऱ्यांचं कसं नुकसान होतो आहे। निसर्ग अनियमित झाला आणि शेतकऱ्यांचे जणू जीवावरच उठला, कधी कोरडा तर कधी ओला, म्हणजे आसमानी आणि सुलतानीच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आमचा मराठवाड्याचा शेतकरी याही वर्षी सुरुवातच अशी दानादान करणारे झालेले असल्यामुळं ते शासनापर्यंत प्रशासनापर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य असतं। तरी पुन्हा विनंती आहे की आपण सर्वे करा, कुठले तलाव फुटले आहेत, कुठले ओव्हरफ्लो झाले आहेत, शेतीचं किती नुकसान झालेलं आहे, किती पेरण्या बेकार गेलेल्या आहेत, ह्या सगळ्यांची पूर्ण माहिती करून शेतकऱ्यांना मदत मिळणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं। ही एक झलक झाली प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मराठवाडा विदर्भामध्ये हेच चित्र दिसेल, किंबहुना महाराष्ट्रात हे दिसेल, हेच सांगण्याचा हा प्रयत्न होता। धन्यवाद, जय जगत्।